नमस्कार, मी सुनेत्रा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज व्हिडिओला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल प्रथम मी तुमची माफी मागते। आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। तर त्याची पुढची जी मी काल जे बोलले ती स्वतःबद्दलची जी काही कहाणी आहे ती मी 1 ते 2 दिवसात नक्कीच त्याचा व्हिडिओ बनवेन। पण आज मी जरा वेगळ्या विषयासोबत आली आहे, तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला आणि नवीन विषयाला। तर आजचा विषय आहे, मला प्रत्येक व्हिडिओमध्ये जो प्रश्न येतो की मासिक धर्म म्हणजे मासिक पिरियड, महिलांचा सोयर, सुतक, या दिवशी आपण काय करायचं, कशी सेवा करायची, करू शकतो का नाही, तर याच प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे। तर सगळ्या बंधू किंवा भगिनी ज्या असतील त्यांना माझा तुम्हाला एकच सांगणं आहे की सुतक म्हणजे काय। तर सुतक म्हणजे आपण एखाद्या आपल्या जवळची व्यक्ती असो किंवा आता सध्या असं म्हणतात की भावकीतली व्यक्ती आहे, जवळची व्यक्ती आहे, नात्यातली व्यक्ती आहे, ती व्यक्ती मृत पावल्यानंतर आपण जो सुरुवातीचा 10 दिवस ते 13 दिवस जो आपला काय दुःखात असतो, आपल्या मनात त्याच्याबद्दल जी ओढ असते, आत्मीयता असते, त्यामुळं आपण ती व्यक्ती गेल्यावर नाराज होतो, दुःखी होतो, आपल्याला काहीही सुचत नाही आणि आपण त्याच्या विचारामध्ये गुंफत जातो। आणि अशा वेळेस ती व्यक्ती निधन पावल्यामुळे आपण पूजा अर्चा आणि कुठल्याच पूजा अर्चाच काय आपलं कुठल्याही चांगल्या कामांमध्ये मन लागत नाही आणि त्यामुळं आपल्याकडून कुठलंही शुभकार्य, देवपूजा, घरातलं काहीही स्वच्छता असं काही होत नाही। म्हणून शास्त्रीय कारणानुसार त्यांनी हे सुतक हे नाव या सर्व गोष्टीला दिलेले आहे। आणि म्हणूनच 10वा झाल्यानंतर घरातल्या प्रत्येक गोष्टीची स्वच्छता, अगदी जुन्या काळातल्या बायका तर कपाटातले कपडे काढूनही सगळे धुवायच्या आणि अजूनही असे पाळणारी व्यक्ती आहेत। आणि हे केलेले चांगलेही असते, कारण जुन्या लोकांच्या कारणानुसार जीवजंतू जे व्यक्ती गेल्यानंतर घरात असतात किंवा जी निगेटिव्हिटी असते ते सर्व निघून जाती, धुतली जाती आणि त्यानंतर गोमूत्र शिंपडून आणि जी उदकशांत असते, उदकशांत म्हणजे पाण्याची शांत, ती केल्यानंतर घरामध्ये ते शिंपडून आपण सगळे शुभकार्य करू शकतो। तर सुतक हे आनंदाचं एक असतं आणि दुःखाचं एक असतं। तर आनंदाचं म्हणजे कोणतं, तर आपल्या घरामध्ये छोटं जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा गर्भवती माता जेव्हा प्रसूत होते तेव्हा आलेलं ते आनंदाचं, त्याला सुतक शब्द म्हणणंही चुकीचं आहे, पण तरीही विटाळ असतो म्हणजे काय असतं, तर आपल्या स्त्रीच्या शरीरातून गर्भवती झाल्यावर आणि पिरियड्सच्या दरम्यान जे 4 दिवस अशुद्ध रक्त वाहतं त्याला पिरियड्स म्हणतात। आणि आपलं जे धर्मग्रंथ आहेत किंवा जे जपमाळा आहे, आपलं देवघर आहे, हे अतिशय पवित्र ठिकाण आहे आणि त्यामुळं तिथं अशुद्धता चालत नाही आणि अशुद्धता चालत नाही म्हणूनच आपल्याला हे सगळं पाळायचं असतं। तर ते आनंदाचं जे सुतक असतं किंवा आनंदामुळं जे आपण पूजा अर्चा करत नाही ते फक्त मुलाचे, म्हणजे ज्यांना बाळ झालं आहे ती स्त्री आणि तिचा पती आणि त्यांच्या घरातले आई वडील एवढ्यांनाच लागू असतं। बाकी भावकीतल्या कुणीही खरं तर ते पाळायची गरज नसती, पण काही जण पाळतात, काही हरकत नाही। आणि नाही पाळलं 3 दिवसानं पूजार्च्या आपल्या फक्त ते घर सोडून, ज्यांच्या घरात बाळ जन्मलं आहे ते घर सोडून सगळ्यांनी आपण पूजार्चा केली तरी चालते। आता सोयरमध्ये जर आपण एखाद्या व्रत किंवा उपवास किंवा एकादशी असं काही महत्त्वाचं, किंवा आपण जर पारायण करत असू, एखादं व्रत आपलं जर पूर्ण होत नसेल, कुठलीही मोठी गोष्ट असेल जी आपल्याला सुतक आलं तरी थांबवता येत नाही आहे, असं काहीतरी जर आपल्या घरात देवाचं आपण करत असू, ग्रंथवाचन, अनुष्ठाचन किंवा एक जपाचं कुठलं तरी आपण ठरवून बसलेलो असू, तर या गोष्टी न थांबवता आपल्याच गोत्रातील कुणीतरी किंवा एखादा ब्राह्मण बोलवून, पुरोहित बोलवून तुम्ही हे पूर्ण करून घ्या, अशा गोष्टी ज्या 16 सोमवार असतात किंवा पारायण असतं या गोष्टी कधीही घरात मध्येच थांबवायच्या नसतात, या पूर्ण करून घ्यायच्या असतात। आता आपण गणपती वगैरे बसवल्यावर जर गणपतीच्या 10 दिवसात असं काही झालं तरीही ती व्यक्ती गेल्या म्हणजे एखादी जर घरात व्यक्ती गेली तर दुसऱ्या एखाद्या गोत्रातला माणूस बोलवून त्याची पूजाअर्चा करून आपण तो लगेच विसर्जन करायचा असतो। काही जण म्हणतात की घरामध्ये गर्भवती माता असल्यावर गणपती विसर्जन करत नाहीत, पण शास्त्र सांगतं की गणपती विसर्जन आणि
महिलेच्या पोटातील बाळ्याचा काहीही संबंध नसतो, आपण तो गणपती व्यवस्थित विसर्जन करायचा असतो. कोणतेही ब्राह्मण म्हणजे आमच्यातही आम्ही लोक विचारायला येतात तेव्हा हेच सांगतो की गर्भवती महिलेचा आणि ह्याचा काहीही संबंध नसतो. ग्रहण काळ मात्र शास्त्रात त्याला कोणतंही कारण नाही, पण ग्रहण काळात विषारी वायू असतात किंवा ते वातावरण नीट नसतं म्हणून महिलेनं देवधर्म करावा असं आम्ही सांगतो. बाकी ग्रहण कडकडीत पाळणे ह्याला डॉक्टरांकडेही काही रिझन नाही. आता आपण बघूया पिरियड्समध्ये. तर पिरियड्स म्हणजे काय हे मी मगाशीच सांगितलं की आपल्या शरीरातील अशुद्ध रक्त 4 दिवसात आपल्या ह्याच्याद्वारे निघून जातं आणि त्या अशुद्ध रक्ताचा स्त्राव होत असल्यामुळं आपण कोणत्याही ग्रंथांना, पूजेच्या कुठल्याही पोथीला किंवा जपमाळेला, देवघरातल्या कोणत्याही वस्तूला हात लावायचा नसतो आणि नाही लावायचा. म्हणजे हे ह्याला शास्त्रीय कारण पण आहे आणि जुन्या बायकांचंही एक कारण आहे की त्या 4 दिवसातच स्त्रीची कंबर, पोट, पाय अतिशय दुखत असतात त्यामुळे तिला आरामही दिला जातो. ही 2 कारणं आहेत की देवाजवळही चालत नाही म्हणतात आणि त्या स्त्रीला आराम देण्याच्या उद्देशानं हा नियम निघालेला होता की 4 दिवस आराम द्यायचा. पण आत्ताच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये पूर्ण आराम तर कुणीच करत नाही, पण किमान आपण पूजा अर्चा वगैरे या गोष्टींपासून थोडं लांब राहायचं. जे नाही चालत ते नाही चालत, कितीही बिझी लाईफस्टाईल होऊ देत किंवा कितीही मॉडर्न कल्चर होऊ देत, पण आपण या गोष्टी पाळल्या पाहिजेत. आणि ज्यांच्या घरात स्वयंपाक करणारं कुणी असेल, म्हणजे अवेलेबल असेल, सासू, कुणी जाऊ असं कुणी असेल, त्यांनी स्वयंपाकापासून पण होता होईल तेवढं लांब राहायचं. पण आत्ता खरंच कुणाला हे शक्य नाही आहे की स्वयंपाक करणार नाही, आपण घरातल्या माणसांना काय खायला घालणार, त्यामुळे हे चालू शकतं. मात्र पूजा अर्चा या गोष्टीपासून मात्र आपण पूर्ण लांब राहायचं आहे. तर आता अशा काळात भक्ती करावी का, सेवा करावी का, पूजा करावी का, अशा अनेक प्रश्नांचं माझ्याकडे तुम्हाला एकच उत्तर आहे की अशा काळामध्ये आपण देवघर, पोथी, जपमाळा या कशालाही शिवायचं नाही. फक्त आपण मानसपूजा करू शकतो. मानसपूजा म्हणजे आपण मनात देवाला आणून आपल्याला हवं ते करू शकतो, कारण आपल्या मनातला आतला देव कुणीही काढू शकत नाही. त्यामुळं तुम्ही अगदी या 4 दिवसात 1,00,000 वेळा जरी मनात जप केलात तरीही तो देवापर्यंत व्यवस्थित पोचतो आणि आपल्यालाही ते केल्याचं समाधान मिळतं. तर तुम्हाला जे काही करायचं आहे या दरम्यान ते तुम्ही फक्त मनामध्ये करा, भक्तीने करा, काहीही हरकत नाही. फक्त या गोष्टींचं एक काही नियम बांधून दिलेले आहेत आणि ते नियम मोडून आपल्याच काहीतरी कुटुंबाला किंवा आपल्या पुढच्या पिढीला त्रास आपल्याला द्यायचा नाही आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा की पिरियड्स आणि सोयर आणि सुतक या गोष्टी पाळल्या जाव्यात. आणि सुतक संपल्यानंतरही घरात गोमूत्र, उदक, शांतेचं पाणी आणि स्वतः आपण डोक्यावरून आंघोळ करून स्वच्छ सगळं केल्याशिवाय पूजेकडे हात लावायचा नाही आणि कधीही देवांवर गोमूत्र शिंपडायचं नाही. हेही लक्षात घ्या, देवासारखं पवित्र कुणीही नाही, देवावर गोमूत्र आपण शिंपडायचं नाही. गोमूत्र नेहमी फुलानं किंवा आंब्याच्या पानानं शिंपडावं. अजून जरी तुम्हाला यामध्ये काही अडचणी असतील तरीही मला सांगा. आणि सुतक किती पाळावं यासाठी पण आहे की सुतक जवळची व्यक्ती असेल तर, म्हणजे चुलत चुलता वगैरे असेल तर 10 दिवस पाळावं, अन्यथा 13व्या दिवशी कार्य झाल्यानंतरच आपण सुतक सोडू शकतो. आता जर भावकी अगदी लांबचं फक्त आडनाव एक आहे म्हणून खरं तर आपण पूजाधर्म काही सोडायचा नसतो, 3 दिवसानंतर त्यांचा तिसरा झाल्यावर आपण हे करू शकतो. पण तरीही आपापल्या परंपरेनुसार, आपापल्या घराण्यात आपली मोठी माणसं काय सांगतात त्यानुसार आपण आपल्या या गोष्टी पाळायच्या असतात. माझ्याकडून मी तुम्हाला आत्ता एवढीच माहिती देऊ शकते. आणि हेही सांगितलं मी तुम्हाला की एकादशी, रामनवमी, जन्माष्टमी, घटस्थापना, एखादा मंडप घातला असेल की काही मोठं कार्य असेल जे आपण नाही अडवू शकत आहे, आपण त्यासाठी खूप खर्चही केला आहे किंवा आपण ती पूजाअर्चामधनं सोड, एखादा नियमच असा असतो की नाहीच ते थांबवता येत नाही, तेव्हा नक्की तुमच्या एका वेगळ्या गोत्रातील व्यक्तीकडून किंवा पुजारी ब्राह्मण बोलून व्यवस्थित ती गोष्ट तुम्ही करून घ्या. म्हणजे तुम्हाला कोणताही दोष लागू होणार नाही. ही कुठलीही अंधश्रद्धा नाही किंवा मला कुठलीही अंधश्रद्धा पसरवायची नाहीत. जी माहिती खरी आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवती आहे. जी मला माहिती आहे ह्याच्यापेक्षा प्रत्येकाचे वेगळे मत स्वतःचे असू शकते आणि त्यामध्ये माझी काहीही हरकत नाही. मला जे प्रश्न विचारण्यात आले आणि मला जेवढी माहिती आहे पंचांगानुसार तेवढं मी तुम्हाला सांगत आहे. अजून एक प्रश्न आहे की गरोदर माता 3र्या किंवा 4थ्या महिन्यात जेव्हा ॲबॉर्शन होतं तेव्हा काय करायचं. तर तेव्हा फक्त 3 दिवस सुतक पाळायचं की 4थ्या महिन्यात, 5व्या महिन्यात जर त्या बाईचं ॲबॉर्शन झालं तरीही 4 ते 5 दिवस आपण ते सुतक पाळायचं, कारण एक प्रकारे तो गर्भ जलमलेला असतो, फक्त तो टिकत नाही. हाही प्रश्न एक महत्त्वाचा आहे, त्याचंही मी तुम्हाला आत्ता उत्तर दिलेलं आहे. तर मला वाटतं मी तुमच्या सर्व शंकांचं समाधान केलेलं आहे. यातून जरी तुम्हाला काही प्रश्न राहत असेल तरी मला तुम्ही नक्की विचारा. मी
कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि हो, व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे, घंटी आहे, ती दाबायला विसरू नका, म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त स्वामीसेवेकरी आपल्याला अजून खूप वाढवायचे आहेत, आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, हे लक्षात ठेवा. आता मी निरोप घेते, तोपर्यंत सगळ्यांनी खुश रहा, हसत रहा, खात रहा, मुख्य म्हणजे घरात रहा. तोपर्यंत मी निरोप घेते. नमस्कार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.